नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण भारतातील प्रणाली पाहत आहोत ज्यामध्ये सिंधू आणि गंगा नदी प्रणाली या संदर्भातील महत्त्वपूर्ण लेक्चर या अगोदर कव्हर केलेलं आहे आज आपण या लेक्चरमध्ये ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली परीक्षाभिमुख डिटेल्समध्ये कव्हर करणार आहोत ओके तत्पूर्वी या अगोदरची महत्त्वपूर्ण लेक्चर अपलोड केलेली आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र भूगोल असेल भारताचं भूगोल असेल आणि वाहतूक व्यवस्था असेल संदर्भातील महत्त्वपूर्ण लेक्चर अपलोड केलेले आहेत त्या लेक्चरची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध करून देत आहे तिथं जाऊन ती लेक्चर पाहायचं पाहिली नसेल तर इम्पॉर्टन्स लेक्चर आहे लेक्चर सुरू करण्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल स्टडी एम पी एस स्टडी एम पी एस सी शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल सो आपण लेक्चरला सुरुवात करू ब्रह्मपुत्रा नदी कैलाश पर्वत आहे तिबेटमध्ये या तिबेटमधील कैलाश पर्वतातील मानसरोवराच्या आग्नेयेस चेमायडूम हिमनदी उगम पावते तिथूनच या नदीचा उगम होतो ओके महत्त्वपूर्ण आहे ओके आणि तिथून ती नदी पूर्वेकडे वाहत जाऊन तिबेटमधून ती पूर्वेकडे वाहत जाऊन हिमालय पर्वतातील एक शृंखला आहे बृहद हिमालय आणि या बृहद हिमालयामध्ये च्या उत्तरेकडे नामच्या बरवा हे शिखर आहे आणि त्या शिखराच्या बरोबर वक्राकार आकार प्राप्त करून म्हणजे इंग्रजी पद्धतीत यु आकार प्राप्त करून ती भारतामध्ये प्रवेश करते महत्त्वपूर्ण आहे तिथं शिखर आहे नामच्या बरवा आणि तिथून ती आकार प्राप्त करून भारतामध्ये प्रवेश करते जेव्हा ती भारतामध्ये प्रवेश करते तिथं ती यांगप्प दरीतून भारतामध्ये भारतातील अरुणाचल प्र राज्यामध्ये ती प्रवेश करते महत्त्वपूर्ण आहे यावरती प्रश्न बनू शकतो तुम्हाला की भारतामध्ये जेव्हा एंटर करते ती कोणत्या दरीतून एंटर करते तेव्हा यांंगप्प दरीतून दरी एंटर करते आणि कोणत्या राज्यामध्ये तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जेव्हा ती अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये येते त्यानंतर ती आसाममधून फ्लो होऊन बांगलादेशमध्ये फ्लो होते महत्त्वपूर्ण आहे भारतातील दोन राज्यामधून ती फ्लो होते ओके ब्रह्मपुत्रा नदी कोणकोणत्या अरुणाचल प्रदेश आणि आसाम ओके त्यानंतर ती बांगलादेशमध्ये जाऊन ब बंगालच्या उपसागराला मिळते महत्त्वपूर्ण आहे सर्वसाधारण याची लांबी पाहिल्यास तर पंचवीसशे ऐंशी किलोमीटर आहे ऑल ओवर म्हणजे एकूण लांबी आहे पंचवीसशे ऐंशी किलोमीटर तर भारतातील एकूण लांबी आहे त्यापैकी आठशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि सर्वाधिक जी लांबी आहे जी दोन राज्यांमधून स्लो होते ती आसाममध्ये आसाम, आसाम राज्यामध्ये खूप जास्त आहे महत्त्वपूर्ण आहे ओके ह्या हीच एकमेव नदी आहे जी की अनेक नावाने अनेक प्रदेशामध्ये ओळखली जाते जसं की तिब्बेतमध्ये हिला स्टांगोपोस म्हणतात जेव्हा ती अरुणाचल प्रदेशमध्ये येते तेव्हा तिला दिहांग किंवा सियांग या नावाने ओळखलं जातं जेव्हा ती आसाम राज्यामध्ये फ्लो होते तेव्हा ती ब्रह्मपुत्रा या नावाने फ्लो होते महत्त्वपूर्ण आहे ओके आणि जेव्हा ती बांगलादेशामध्ये गंगा नदीला मिळण्याच्या अगोदर ती जमुना या नावाने ओळखली जाते आणि जेव्हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नदींचा संगम होतो म्हणजेच काय गंगे गंगेला सुद्धा बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखलं जातं आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला जमुना या नावाने ओळखलं जातं जेव्हा त्यांचा दो दोघांचा संगम होतो तिथून ते पुढे प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो महत्त्वपूर्ण आहे ओके या नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत ते पहा डावीकडून साईडमधून येणं येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत ज्यामध्ये दिबांग आणि लोहित हे महत्त्वपूर्ण दोन उपनद्या आहेत आणि ज्या उजवे उजव्या राहून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत ज्यामध्ये सुबर्णशिरी असेल कामेत असेल माणस असेल संकोश असेल आणि बांगलादेशमध्ये येऊन मिळणारी तिस्ता नदी असेल जी की सिक्कीम राज्यामध्ये उगम पाहून बांगलादेशमध्ये येऊन यमुना नदीला म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा त्याचप्रमाणे मेघना नदीला येऊन मिळणारी एक नदी आहे म्हणजे बराक नदी मणिपूर राज्यामधून उगम पाहून ती बांगलादेशमध्ये मेघना नदीला येऊन मिळते महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारच्या या नद्या आहेत जगातील सर्वात नदीपत्रातील सर्वात मोठं बेट जे की ब्रह्मपुत्रा नदीवरती स्थित आहे महत्त्वपूर्ण आहे ज्यामध्ये आसाम राज्यातील माजुली हे बेट महत्त्वपूर्ण आहे जगातील सर्वात मोठं नदीपत्रातील बेट कोणतं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे माजुली बेट राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी पस्तीसवा जिल्हा माजुली जिल्हा म्हणून ओळखला जातो याला जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे महत्वपूर्ण आहे आसाम राज्यातील पस्तीसवा जिल्हा म्हणून माजुलीला ओळखलं जातं आणि त्याचप्रमाणे हे माजुली जी बेट आहे ती जगातील सर्वात नदीपात्रातील सर्वात मोठं बेट आहे महत्त्वपूर्ण आहे यावरती प्रश्न बनू शकतो ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये परीक्षाभिमुख माहिती कवर केलेली आहे जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल येणाऱ्या पुढील लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर स्टडी एम पी सी शेजारी दिसणाऱ्या ना ना सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढील लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल तुर्तास आपण इथंच थांबू भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये